नमस्कार मित्रांनो, वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर या ठिकाणी जे काही 2022-23 जी काही पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरतीसाठी रिक्त जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत पोलीस शिपायासाठी त्या जागासुद्धा रिक्त जागेचा जो आकडा आहे तो आकडा या ठिकाणी समोर आलेला आहे. या ठिकाणी बघू शकता ठाणे शहर पोलीस आयुक्तालय 4/1/2024 रोजीचं हे परिपत्रक आहे. या ठिकाणी बघू शकता प्रति माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई आपल्यासाठी विषय आहे अत्यंत महत्त्वाचा. काय बघा विषय, पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठविण्यासंदर्भात. याचबरोबर या ठिकाणी बघू शकता उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सादर करण्यात येते की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवरील पोलीस भरती 2022-23 अनुषंगाने पोलीस शिपाई त्याचबरोबर चालक पोलीस शिपाई संवर्गाची सरळ सेवा भरतीची रिक्त पदाबाबतची जी माहिती आहे या ठिकाणी पोलीस शिपाई संवर्गातील 517 आणि चालक संवर्गातील 20 अशी एकत्रित या ठिकाणी कप्पीकृत जी आहे ती मुदतीत या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी बघा, 517 आणि 20 या ठिकाणी 537 होतात परंतु जागा ज्या आहेत त्या जास्त आहेत. तथापि वरीलप्रमाणे पाठविलेल्या माहितीमध्ये काही वाढ झाली आहे अगर कसे याबाबतची खात्री करून अद्ययावत माहिती सादर करण्याबाबत आपल्या कार्यालयातील निर्देशानुसार पोलीस भरती 2022-23 करता गणना करण्यात आलेल्या रिक्त पदाच्या आरक्षणाने आढावा घेऊन खालीलप्रमाणे सुधारित माहिती सादर करण्यात येत आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी पोलीस शिपाई भरती 2022-23 ज्या जागेचा आकडा जो आहे तो आहे या ठिकाणी 753 जागा. किती जागा आहे तर या ठिकाणी 753 जागेचा जो आकडा आहे तो समोर येताना दिसत आहे. आणि अशाच पद्धतीची जी ठाणे शहरची ॲडव्हर्टाईज आहे मित्रांनो ती ॲडव्हर्टाईज या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी सर्वसाधारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस भरती जी आहे मित्रांनो 22-23 ती लवकरच त्याची जी जाहिरात आहे ती जाहिरात जानेवारीमध्येच येण्याची दाट शक्यता आहे ती नाकारता येत नाही. कारण या ठिकाणी जिल्ह्याच्या ज्या रिक्त जागा या ठिकाणी बघू शकता एकूण या ठिकाणी 753 ज्या जागा आहेत त्या एकूण रिक्त आहेत. खुला प्रवर्ग बघू शकता EWS या ठिकाणी, इतर मागास प्रवर्ग विमा प्र आहे, भज ड या ठिकाणी, भज क, भज ब, व्हिजा अ, अनुसूचित जाती जमातीसाठी या ठिकाणी ज्या जागा दिलेल्या त्या जागा एकत्रित या ठिकाणी सर्व मिळून 753 जागेची जी काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती ॲडव्हर्टाईज या ठिकाणी येण्याची दाट शक्यता ठाणे शहरासाठी आहे. त्याचबरोबर पोलीस शिपाई पदासाठी जालनाची बघू शकता तुम्ही या ठिकाणी 72 जी पदं आहे मित्रांनो ती 72 पदं या ठिकाणी पोलीस भरतीकरिता उपलब्ध होणारी पद आहे. या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 12 आहेत, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 2 आहे, भज बसाठी 4 आहे, कसाठी 3 आहे, विमाप्रसाठी 1 आहे, इतर मागास प्रवर्गासाठी 21 आहे, EWSसाठी 4 जागा आहेत, त्यानंतर 25 जागा आहेत या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी. तर जालना आणि या ठिकाणी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या ज्या जागा आहे मित्रांनो त्या रिक्त जागा या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता भरतीचा जर विचार केला मित्रांनो तर जानेवारी एंडिंगपर्यंत तुमच्या ज्या काही जाहिराती आहे त्या जाहिराती येण्याची दाट शक्यता, आचारसंहितेपूर्वी तुमच्या ज्या काही जाहिराती आहे त्या जाहिराती या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. आणि आचारसंहिता संपल्यानंतर तुमची लेखी आणि मैदानी जी आहे ती लेखी आणि मैदानी होऊ शकते. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी जे करणारे उमेदवार आहे मित्रांनो त्यांनी या ठिकाणी गाफील न राहता या ठिकाणी तुमचा जो काही अभ्यास आहे तो येणाऱ्या भरतीच्या अनुषंगाने साधारणतः 14,000 आसपास ज्या काही जागा आहे 13-14,000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. त्यामुळे लवकरच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस भरती करणारे जे उमेदवार आहे त्यांनी या ठिकाणी त्यांच्या नियोजन जो आहे तो आता पुढील जे नियोजन करणं आहे तुम्हाला मैदानी चाचणी त्याचबरोबर तुमचं जी काही तुमची लेखी परीक्षा आहे त्याचं नियोजन जे आहे ते व्यवस्थितपणे वेळेचं नियोजन करा आणि त्यानुसार तुमची जी काही तयारी आहे ती तयारी या ठिकाणी जोमाने सुरू ठेवा. मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मार्केटमध्ये पोलीस भरती संदर्भात एक छान पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. याचं वैशिष्ट्य काय आहे तर मुख्य वैशिष्ट्य या ठिकाणी 2023 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई नायगाव म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरवरील विशेष सराव प्रश्नसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता 2023 झालेले सर्व जे काही वाहन चालक आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई SRPF 95 प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे. आणि या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालकाच्या 29 त्याचबरोबर शिपायाच्या 39 पोलीस प्रशासन 8 त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अशा 7 त्याचबरोबर SRPFच्या 12 अशा 95 प्रश्नपत्रिकाचा म्हणजेच 8,375 प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी जी काही आन्सर की आहे तुमची आन्सर की देण्यात आलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. विठ्ठल राऊतवार सरांचं, किंमत आहे 365 रुपये, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.
या ठिकाणी अत्यंत उपयोगी असं पडणार आहे तुम्हाला. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 95,8375 प्लस प्रश्नाचा यामध्ये तुमचा सराव होणार आहे. तर नक्कीच जवळच्या बुक स्टोरवरून खरेदी करा आणि पोलीस भरती सोपी बनवा.